या ठिकाणी नॉट रिचेबल झाले. कोणत्याही प्रकारचा संपर्क त्यांच्याशी होत नाहीये. याच्या आधीही आपण त्यांना प्रयत्न केला संपर्क करण्याचा, मात्र त्यांच्याकडून फोन जे आहेत ते रिसिव्ह करण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी आता हे काँग्रेसचे नेते जे आहेत ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलेले आहेत. आणि आता या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात देखील संभ्रम निर्माण झालेला आहे, जो गेल्या 8 महिन्यापासून होता. आणि आता शिवसेनेला जी जागा गेलेली आहे अधिकृतरित्या महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील असल्याने, काँग्रेसचे नेते विशाल पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील, हे नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि सध्या काँग्रेस कार्यालयासमोर देखील शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक, धन्यवाद सर तर या संपूर्ण माहितीसाठी. अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तर विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोघेही नॉट रिचेबल झालेले आहेत. यांची मनधरणी करण्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आता यश येतंय का, याकडे लक्ष असेल.